काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. दरम्यान भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव इथे पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना निवेदन देऊन नाना पटोले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, शहराध्यक्ष रवी सुरवसे, सरचिटणीस भीमराज सागडे, हाजी सालार शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, संदीप वाणी, अमोल खोलप, अर्जुन ढाकणे, उमेश धस, गंगा खेडकर, अंबादास ढाकणे, नितीन मालानी, अजय डमाळ, नवनाथ अमृत, विठ्ठल भिडे, मच्छू बर्वे, तुषार पुरणाळे, पंकज भागवत, शुभम काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले की पंतप्रधान हे कोणी एका पक्षाचे नसतात, तर ते अखंड भारताचे प्रतिनिधित्व करत असतात. देशाच्या प्रमुख व्यक्तीवरती मारणे, शिव्या देणे असं वक्तव्य करणं हा देशद्रोह आहे. अशा व्यक्तीस आघाडी सरकार पाठीशी घालते. या व्यक्तीवरती आतापर्यंत गुन्हा दाखल होऊन अटक होणं अपेक्षित होतं, परंतु आघाडी सरकारकडनं याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याचं कारण देत प्रशासनानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली, ती तत्परता नाना पटोले यांच्याविषयी का होत नाहीये असा सवाल यावेळी जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांनी प्रशासनाला केलाय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांनी म्हटलंय. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरले. मी त्यांना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशा पद्धतीचं पंतप्रधानाबद्दल शब्द वापरल्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्याच्या वतीने, शेवगाव तालुक्याच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर माननीय PI साहेबांना नाना पटोलेवर केस दाखल करून अटक करण्याची मागणी केलेली. आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस नारायण राणेंनी अपशब्द वापरला असं तुम्ही म्हणले आणि त्यांच्यावर केस दाखल करून अटक केली, नारायण राणेला एक न्याय आणि पटोलेला एक न्याय, म्हणजे याचा अर्थ ह्या महाराष्ट्र सरकारमधलं सरकार हे नतभ्रष्ट सरकार आहे. ठाकरे सरकार हे जनतेवर जुलूम करणारं सरकार आहे. माननीय मोदी साहेबाचा घातपात झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पंजाब सरकारने घेतली. त्याच धर्तीवर त्यांना मारण्याची भाषा करणारे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे यांचा कट काँग्रेसचा देशभर असलेला आहे की मोदी साहेबाचा घातपेत करायचा आहे. म्हणून मी आशांनत भ्रष्ट पटोलेचा इथं निषेध व्यक्त करतो. खरं पाहिलं हा पटोले चपलाने आणायच बघा नतभ्रष्ट असा माणूस आहे. याला शेंडानं बूड याची लायकी नसताना हे मोदी साहेबांवर बोलतो. मागच्या वेळेस लोकसभेला म्हणला मी नितीन गडकरी समोर पडलो त्या विषयी राजकारण करणार नाही. हा लबाड माणूस परत राजकारणात उतरला. ह्या माणसाने आज मोदी साहेबांवर जे वक्तव्य केलं आम्ही भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. संदीप देहाड्राय, C24 तास, शेवगाव.